नमस्कार, मी शशांक उदापूरकर। मित्रांनो, आज पूर्ण विश्व कोरोना या संकटाशी मुकाबला करते आहे आणि त्याच्याशी मुकाबला करताना जो उपाय समोर आला आहे तो म्हणजे सोशल डिस्टन्सिंग। आपण आपल्या कुटुंबांसोबत घरात राहणे। आपण ऐकत आहोत की मुंबई आणि न्यूयॉर्क सारखी शहरं जी कधीच थांबत नाही ती आज कंप्लीट लॉकडाऊन आहेत, कारण की या कोरोनाशी भांडायचा हाच एकमेव उपाय। मला विश्वास आहे की आपणही आपल्या शहरात सरकारने जो लॉकडाऊन डिक्लेअर केला आहे आता वाढवला आहे त्याचं पालन करत असाल, पण काही लोक अजूनही जर या गोष्टीला गमतीत घेत असेल तर मी त्यांना सांगू इच्छितो, मी त्यांना रिक्वेस्ट करू इच्छितो, प्लीज आपण आपल्या कुटुंबासोबत घरात राहा। जर तुमच्यामुळं हा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत गेला आणि लॉकडाऊन आणखी वाढला तर आपल्याला आणखी एका नवीन संकटाशी मुकाबला करावा लागेल, ते म्हणजे आर्थिक संकट। नोकऱ्या जातील, शेतीची कामं रखडतील, म्हणून प्लीज सरकारच्या गाईडलाईन्सचा पालन करा आणि आपण आपल्या कुटुंबासोबत 3 मेपर्यंत किंवा तुम्हाला तुमच्या शहरात जोपर्यंत लॉकडाऊन सांगितलं आहे तोपर्यंत आपल्या घरात राहा, सेफ राहा। आणि घरात असताना पण काही गाईडलाईन्स आपण पालन करायचे। थोड्या वेळाने आपले हात 20 सेकंद साबणाने अत्यंत चांगल्या पद्धतीने धुवायचे आहेत। खोकला आला असताना तोंडावर रुमाल ठेवायचा आहे किंवा या पद्धतीने आपण खोकला किंवा शिंक सांभाळायची। आणि जर बाहेर निघायचं काम पडलंच तर आजकाल जे मास्क येतात ते मास्क घालून आपण बाहेर जायचं। या सगळ्या गाईडलाईन जर आपण पाळल्या तर कोरोनाच्या संकटावर आपण नक्की मात करू। मित्रांनो, हा व्हिडिओ भारत सरकारच्या सूचनाच्या अनुसार टाटा ट्रस्टने जनहितार्थ जारी केला आहे। नमस्कार।